आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुषाचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन शुद्ध भावे तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय भार शिकवावे सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम Thank you.
सरोजर निज मन मुकुर सुधारी बरनो रघुबर विमल जसु जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जयंचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुंचे ते नमस्कार आणि आता विठ्ठल विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाल चित्त शुद्ध करा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचवा वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबा राय की ज्यांनी हयातभर अहोरात्र समाजाला उपदेश सन्मार्ग दाखवण्याचं कार्य किंबहुना साधू पुरुषाचं जीवनच जनकल्याणाच्या समाजाच्या उद्धारासाठी आहे जगाच्या कल्याणासाठी आहे। अविरत ज्यांच्या मुखारविंदातून समाजाच्या कल्याणाचं अमृत प्रसवलं असे विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबा राय तुकोबारांचा चार चरणाचा जनमानसाला उपदेश करणारा अभंग आज या प्रसंगी मी सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा। आज आपल्या या पांगरी गावामध्ये स्वर्गीय कैलासवासी सूर्यभान किसन कांडेकर स्वर्गीय सूर्यभान दादा यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं त्यांचे सुपुत्र श्रीमान नारायण सूर्यभान कांडेकर श्रीमान भरतरीनाथ सूर्यभान कांडेकर श्रीमान सोमनाथ सूर्यभान कांडेकर हे तीन सुपुत्र आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं पाहता एखादं चांगलं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्यातून हरवतं खूप दूर निघून जातं तेव्हा चांगल्या माणसांच्या स्मरणामध्ये काहीतरी चांगलं केलं पाहिजे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता एका धार्मिक स्वरूपात आपण व्यक्त केली पाहिजे त्याच्यातलाच हा एक भाग आहे की स्वर्गीय सूर्यभान दादा कांडेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला त्यांच्या परिवारानं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। त्यांच्या पत्नी जिजाबाई सूर्यभान कांडेकर त्यांची तीन मुलं त्यांचा सर्व नातेवाईक परिवार खरं पाहता या परिवाराला आज पुन्हा एकदा एका एक वर्षापूर्वी याच मितीला या स्थितीला जी दुःखद घटना या परिवारामध्ये घडली होती त्या घटनेचं आज स्मरण होतंय आणि पुन्हा एकदा असं वाटतंय की देवा आम्हाला जी व्यक्ती हवी हवीशी वाटत होती जी व्यक्ती आमच्यातून कधीच दूर जाऊ नये असं आम्हाला वाटत होतं ना देवा त्या माणसाला तू घेऊन गेलास। त्यावेळेला दुःखाचा आकांत या परिवारामध्ये पसरलेला होता पण आज परमेश्वराला दोन हात जोडून हा परिवार प्रार्थना करत असेल जी व्यक्ती जी आमची माणसं आम्हाला सोडून दूर गेलेली आहेत त्या माणसाला उत्तम गती दे भगवान त्यांची त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे हा एक विचार आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत। विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडंसं बोलायचं या कार्यक्रमाची आखणी ज्यांनी केली माझ्यापर्यंत कार्यक्रमाचं निमंत्रण ज्यांच्या माध्यमातून पोहोचलं असं या पांगरी गावातील एक सोज्वळ पवित्र मानाचं व्यक्तिमत्व श्रीमान आमचे प्रभाकर तात्या पगार तात्यांनी मला फोनवरती संपर्क केला म्हणे दीदी आपल्या गावामध्ये कीर्तन करायचं आहे असं असं कारण आहे असं असं निमित्त आहे मग कीर्तनासाठी तुम्हाला यावं लागेल म्हटलं तात्या काही हरकत नाही कारण कोरोनानंतर इकडे येणंच होई नाही कोरोनाच्या काळातलं पांगरीमधलं हे माझं पहिलं कीर्तन आहे। इथून अगदी कोरोनाची कंडिशन होती मी इथून घोटीला गेले पण इथे अगदी कार्यक्रमाच्या माध्यमातून थांबण्यात नाही आलं पण या 8-10 महिन्याच्या कालावधीमध्ये पांगरीतलं हे पहिलं कीर्तन आहे। तसे आता मराठवाड्यामध्ये सप्ताह वगैरे सगळे चालू झालेले आहेत इकडंच थोडंसं अजून प्रमाण कमी आहे पण मराठवाड्यामध्ये अगदी जास्त प्रमाणामध्ये सप्ताह वगैरे चालू झालेले आहेत। तर एकच सांगायचं मला की
अतिशय सुंदर पगारदात्यांनी नियोजन केलं. अगदी पगारदात्यांचा जो विचार आहे त्या विचाराला या परिवारानं, कांडेकर परिवारानं मान्यता दिली. तात्यांनी सांगितलं असेल की कीर्तनासाठी यांना बोलवा, यांना निमंत्रित करा, यांना आमंत्रित करा. आणि अगदी हो हो होकार भरत अतिशय भव्य स्वरूपात खऱ्या अर्थानं एक खरंच एक आपल्याला गेलेल्या माणसाचं स्मरण कशा पद्धतीने करायला पाहिजे हा एक आदर्श या कांडेकर परिवारानं दाखवून दिलेला आहे, घालवून दिलेला आहे. या कार्यक्रमासाठी अगदी स्वरभास्कर म्हणायला हरकत नाही असे आदरणीय श्रद्धेय भगुरु गुरुजी, गुरुजींच्या आज कीर्तनासाठी उपस्थिती आहे किंवा गुरुजींचं सुंदर असं गोड गायन आम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. तुमचे तर कान तृप्त होणारच आहेत, पण मी उभी राहतानाच म्हटले की आज एवढी सगळी मंडळी गोळा केलेली तात्यांनी किंवा या कांडेकर परिवारानं. आदरणीय भगुरे गुरुजी आहेत, आदरणीय आमचे जगदाळे बाबा आहेत, आदरणीय नागेश महाराज आहेत, वैभव महाराज आहेत, आमचे संकेत बाबा आहेत. तबल्याची सुंदर अशी साथ देण्यासाठी, मृदंगाची अतिशय गोड अशी साथ देणारे नावासारखेच नितीन बाबा गोडसे आहेत, हार्मोनियमची साथ देणारे महाराज आहेत, आणखी सर्व टाळकरी वृंद. तर भगुरे गुरुजी असतील, जगदाळे बाबा असतील, नितीन बाबा, संकेत महाराज, नागेश महाराज, ह्या सगळ्यांचं आज ऐकायला येणं म्हणजे मी सुरुवातीला बोलले की 10 महिन्याची जी काही बॅटरी उतरलेली होती ना त्याची चार्जिंग होणार आहे आता. हो, समाधान वाटतंय. तर अतिशय सुंदर असा मेळ इथे घातलेला आहे. वारकरी संप्रदाय नावाचं यूट्यूब चॅनल, त्याचे श्रीमान, त्या चॅनलचे जे काही असतील सर्व सर्व ते इथे आलेले आहेत. संकेत भाऊ आहेत. अगदी या पांगरीच्या या कीर्तनाला महाराष्ट्रभरच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जिथे मराठी भाषिक लोक आहेत तिथपर्यंत या कार्यक्रमाला पोहोचवण्याचं काम, प्रसिद्धीचं काम ते करणार आहेत. संकेत भाऊ, त्यांचे देखील धन्यवाद. सर्व गुणीजन मंडळी, आमचे भरतभाऊ आहेत, बाबासाहेब मामा आहेत, सर्व टाळकरी वृंद, गावातील सर्व भजनी मंडळ, सगळ्यांची मला नावं माहिती नाही आहेत. सर्व ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं मोठे असणारे मंडळी आमच्या वैष्णवीताई आहेत, आपल्याच गावचे अगदी रुबाबात उभे असलेले चोपदार बाबा आहेत. चोपदार बाबा एक कापसे बाबा आहेत, है ना, हा दळवे बाबा आहेत, आणि दुसरे वारुळे बाबा आहेत. दोघही वजनदार आहेत, मीच त्यांच्यामध्ये बारीक दिसते दोघांच्यामध्ये, हो ना. सगळी माणसं वजनदार झाली. आता इकडेही काही बाजू कमी नाही आहे, इकडचेही बाजू वजनदार आहेत, इकडेही बाजू वजनदार आहे. असो, अतिशय वजनात हा कार्यक्रम आहे. हरिभक्त परायण खरात बाबा आहेत, बैरागी महाराज आहेत, आदरणीय सर्व हरिभक्त परायण मंडळी आहे. लवित रामकृष्ण महाराज लवितकर, लवितकर बाबांच्या गावावरून बाबांचे नातेवाईक आलेले हरिभक्त परायण शांताराम महाराज गायकवाड, त्यांची मुलगी माझ्याकडे शिक्षणासाठी आहे, तर त्यांचीही उपस्थिती इथे आहे. त्याचबरोबर इगतपुरीवरून, इगतपुरी घोटीवरून काही मंडळी या कीर्तनासाठी उपस्थित झालेले आहे. त्याच्यामध्ये श्रीमान आमचे ज्ञानेश्वरभाऊ कडो असतील, त्यांचे सर्व सहकारी मित्र, या सगळ्यांचं इगतपुरीकरांचं स्वागत आहे. आणखी परिसरातून, पंचक्रोशीतून आलेले भाविकजण, आणखी सर्व साईभक्त आहेत इथे, बाबांचे भक्त आहेत, आमचे गुरुकृपा सावलीचा पूर्ण परिवार इथे आहे, तात्या तात्यांचा पूर्ण मित्रपरिवार, या कांडेकर परिवार आणि कांडेकर परिवाराचे नातेवाईक मंडळी, आपता इष्ट स्वजन सखे, पांगरी गावातील भाविकजन मंडळी, आणखी माझ्या परिचित अपरिचित असणारी सर्व गुणीजन मंडळी, आणि गुरुजींचं गाणं असेल, जगदाळे बाबांचा आवाज असेल, नितीन बाबांची थाप असेल, किंवा आमच्या संकेत बाबांचं वाजवणं असेल, किंवा आमचं जे काही बोलणं गाणं असेल, थेट तुमच्या कानातून अंतकरणापर्यंत तुमच्या हृदयात ठसवण्याचं काम जे करतायत ना, असे आमचे रवी बाबा यांचे देखील खूप धन्यवाद. त्यांची अतिशय सुंदर अशी सिस्टीम आहे. मी सगळ्यांना एक विनंती करेल, साऊंड सिस्टीमवाले आमचे रवीदादा आहेत, गुरुजी, जगदाळे बाबा आणि ही दोन्ही आमची गुणीजन मंडळी, या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा, माझी विनंती आहे सगळ्यांना. हा टाळ्या म्हणजे तुम्हाला आमचा सन्मान आहे, आपल्या या गाण्याला, आपल्या या गुणाला त्या ठिकाणी आमचा सलाम आहे. विठ्ठल विठ्ठल आणखी चिंतन व्हायचं आहे, पण नियोजन आणि कार्यक्रमाची आखणी पाहून असं वाटतंय, स्वर्गीय सूर्यभान दादा, खरंच तुम्हाला, खरंच तुमचं जीवन धन्य म्हणावं लागेल, मरण तर सगळ्यांना स्वीकारावं लागणारच आहे, पण हे नियोजन पाहून असं वाटतंय ना, काय पुण्य असेल तुमचं की शेवट गोड होतोय आहे. अजून अजून कीर्तन व्हायचंय, पण याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. खरंच खऱ्या अर्थानं गोड मनाची, गोड विचाराची, आणि परमार्थाला अगदी आवडीनं जपणारी माणसं, संप्रदायाचा मान ठेवणारी माणसं, संप्रदायामुळे आम्ही आहोत हे ज्यांनी स्वतःच्या चरित्रातून जगाला दाखवलंय, स्वतःच्या वागण्यातून या सगळ्या मंडळीनं दाखवलंय. लक्षात घ्या, नावं यांची फार मोठी आहेत, आदरणीय गुरुजींचं, आदरणीय जगदाळे बाबांचं, पण या नावाला
संप्रदायाला एवढं जपलं या सगळ्या मंडळीनं, संप्रदाय किती जपावा लागतो ना हे तुम्हाला आम्हाला जर शिकायचं असेल तर फक्त यांच्याकडे पाहूनच आपल्याला शिकायला मिळतंय की किती जपावं लागतं. म्हणून अशी ही सगळी गोड मनाची, गोड स्वभावाची, गोड गुणाची आणि भगवान पांडुरंग परमात्माच्या कृपेस पात्र असणारी ही मंडळी, या सगळ्या मंडळीचा सुरेल इथे संगम घडवून आणलेला आहे या परिवारानं, आदरणीय तात्यांनं. म्हणून स्वर्गीय दादा सूर्यभान दादा कांडेकर, खरंच यांचं काहीतरी फार मोठं पुण्य म्हणावं लागेल. जाणं तर सगळ्यांचंच आहे, इथे कोणीच अमर नाही, पण गेल्यानंतर मरावे परी कीर्तिरूपी उरावे हा विचार पाठीमागे त्यांचा शिल्लक राहतो आहे. विठ्ठल विठ्ठल मरण ही माणसाच्या जीवनातली अटळ गोष्ट आहे. मरण कोणाला चुकत नाही, कोणाला चुकवता येतही नाही. जन्म झाला तर, जन्म नाही झाला तर सगळं चुकवता येईल, जन्म झाला तर काही गोष्टी चुकवता येतील, पण जन्माला आल्यानंतर मरण ही नावाची गोष्ट चुकवता येत नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. जन्म आणि मरण हे एक अखंड चालणारी साखळी आहे दादा. जिवंत आहोत आपण, एक दिवस जायचंय आपल्याला मृत्यूच्या दाभाडामध्ये, काळाच्या जबड्यामध्ये जायचंय आपल्याला, पण जाण्या अगोदर असं कर्तृत्व करायचं आहे. इथे भव्य कीर्तन होतंय, कुठे कुणाच्या स्मरणाला सप्ताह होतात, किमान आपल्या स्मरणाला प्रवचन तरी व्हावं. प्रवचन नाही झालं तर घरातल्या घरात तरी गरुड पुराण तरी आपल्या पोरांनी वाचावं, नाही गरुड पुराण वाचलं आपल्या शेवटला तर किमान आपल्या आठवणीनं, नाही गावातल्या लोकांनी, नाही मित्रांनी, किमान ज्यांच्यासाठी जीवन उगाळून लावलं त्यांच्या डोळ्यात पाणी तरी यावं, एवढं तरी आपण कमवून जायला पाहिजे इथून. विठ्ठल विठ्ठल प्रसंग पुण्यस्मरणाचा आहे. या संदर्भातल्या काही गोष्टी मला महत्वाच्या ज्या वाटतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागणार, मरण ही अटळ गोष्ट आहे, तिला टाळता येत नाही, इथपर्यंत आपण पोहोचलो. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेच्या माध्यमातून जगाचा शोक कमी करण्याचं काम करतात की बाबा रे, जन्म झाला मरावंच लागणार आहे, जो मेला त्याला पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. जातस्य हि ध्रुव मृत्यु ध्रुम जन्म मृतस्य च तस्मादपि परिहार्यर्थे नत्वं सोचितुम अर्हसि. माऊली ज्ञानोबराय भाषांतर करताना सांगतात, उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्म मरण एक अटळ चालणारी साखळी आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. जन्म झाल्यानंतर मृत्यू, मृत्यूच्या नंतर काही विधी काही संस्कार हिंदू धर्माच्या अनुसार माणसाच्या देहावरती केले जातात. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीच्या अपवित्र देहाला पवित्र बनवण्यासाठी अग्निसंस्कार केले जातात. आपण हिंदू आहोत म्हणून स्वाभिमान किंवा असं काही विशेष गर्वानं सांगायचं नाही, पण चांगल्या गोष्टीवर प्रकाश टाकणं पण फार गरजेचं आहे. अग्नि हा अपवित्राला पवित्र करणारा आहे, हा अतिशय पवित्र संस्कार हिंदू धर्मामध्ये आपल्याला सांगून दिलेला आहे, दाखवून दिलेला आहे, त्या मार्गाने आपण चालत आहोत. म्हणून मेल्यानंतर माणसाच्या देहावर अग्निसंस्कार केले जातात. अग्निसंस्कार केल्यानंतर 10 दिवस घरामध्ये सुतक पाळलं जातं, त्याला वृद्धी म्हणतात. आपल्या भाषेत आपण त्याला सुतक म्हणतो. 10 दिवस ज्या घरामध्ये सुतक आहे, ज्या घरात वृद्धी आहे, त्या घरामध्ये अन्न शिजवायचं नाही, नवीन कपडे परिधान करायचे नाही, सण उत्सव साजरे करायचे नाही. 10व्या दिवशी दशक्रिया विधी झाला की नंतर मग प्रत्येक महिन्याला मासिक घालतात का. 10व्या दिवसानंतर जो व्यक्ती, ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, तो व्यक्ती सूक्ष्म देहानं यमदूतांच्या बरोबर यमराजाच्या धर्मराजाच्या नगरीला जात असतो. म्हणून मागची लोक प्रत्येक महिन्याला मासिक घालत असतात का, प्रवास सुखाचा व्हावा. कारण प्रवास अगदी समृद्धी हायवेवरचा नसतो, प्रवास कुठला असतो तर शीतगृह उष्णगृह तप्तगृह अशा वेगळ्या वेगळ्या गृहातून जावं लागतं. जशी कर्म असतील ना तशी चटके, तसा त्रास त्या जीवाला होत असतो.
वर्ष श्राद्धाच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी हा जीवात्मा धर्मराजाच्या नगरीला हजर होत असतो आणि तिथे धर्मराजा आजच्या दिवशी आपल्या जीवन चरित्राची सीडी कॅसेट पाहतात पाहतात की या माणसाने आपल्या जीवनामध्ये चांगलं काय कर्म केलंय वाईट काय कर्म केलंय चांगलं आणि वाईट या कर्मांची तुलना करून मोजमाप करून तराजूमध्ये घालून याला कुठल्या गतीला पाठवायचंय हे ठरवलं जातं म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे आजच्या दिवसाला अगदी न्याय निवाड्याचा दिवस आजचा दिवस निकालाचा दिवस आजचा दिवस म्हणजे आत्ममुक्ती दिन दिवस अशी अनेक नावं या दिवसाला आहेत म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे प्रथम पुण्यस्मरण आहे जायचं सगळ्यांना आहे पण शेवट गोड झाला पाहिजे इथं तर कुणी राहण्यासाठी आलेलं नाही संतांचे प्रमाण आहेत आज आमेला पंचमेला बाप मचना गेला हो देखत देखत ना तू पहुंचू तो इतई साधारा देखत देखत ना तू पहुंचू तो इतई देखत देखत ना तू पंतू तो ही तैसा झाला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला जायचं सगळ्यांचंच आहे दादा इथं कोणीच थांबण्यासाठी नाही आलं कारण ही ट्रेन सारखी धावतीये ही थांबणारी नाहीये ही थांबल कुठं अगदी आपल्या आयुष्याचा शेवट करूनच थांबणारी आहे जायचं ठरलेलं आहे पण जायच्या अगोदर कर्म काय करायचं आहे आपल्याला कसं जगायचं आहे या सगळ्या गोष्टींचं चिंतन आपल्याला करायचंय लक्षात घ्या स्वर्गीय सूर्यभान दादांच्या पुण्यस्मरणाला आज एवढा सगळा सुयोग संगम आहे एवढी सगळी नातेवाईक मंडळी पाहुणे मंडळी गुणीजन मंडळी इथे उपस्थित आहे तर हे एवढ्या थाटानं त्यांचं पुण्यस्मरण होत आहे याला म्हणतात मृत्यूचा सोहळा जन्माचे सोहळे खूप पाहिले आपण पण हा मृत्यूचा सोहळा आहे या मृत्यूच्या सोहळ्यामध्ये एवढ्या वैभवात हा मृत्यूचा सोहळा पार पडतोय दादा पुण्यस्मरणाचा सोहळा पार पडतोय हे गेलेल्या माणसाचं पुण्य आहे की खरंच ती मी व्यक्ती पुण्यवान होते नाहीतर काहींचे दावे सुद्धा नीट होत नाहीत श्रीमंताची लेकरं वडिलाचा अंत झाला पोरगा परदेशात अडकला कोरोनाचा काळ फोन करून सांगितलं दावा करून घ्या म्हणे यावंच लागेल म्हणे यायला विमान नाही कसं तरी या पाणबुटी अगदी पाणबुडीनं या कसं पण यायचं ठरलं पण परत फोन केला भटजी बुवा दावा अलीकडे घेता येईल का म्हणे दावा काय अलीकडे घ्यायची गोष्ट आहे का नाही म्हणे त्या दिवशी महत्वाची मीटिंग आहे दावा गुत्ता घ्या भट म्हटले सारा आणतो पण तुला यावंच लागेल रे बाबा म्हणे का म्हणे डोक्याची केस कोण काढणार म्हणे ती पण तुम्हीच गुत्ती घ्या असे काही महाभाग आहेत दादा ज्यांनी घडवलं ज्यांनी जन्म दिला त्यांच्यासाठी जर आपण वेळ देऊ शकत नाही त्यांच्या अंतकाळामध्ये तर आपल्याला आपल्याला मुलगा म्हणून घेण्याला काही त्या ठिकाणी अर्थ नाही आहे किंवा उपयोगच नाही काहींचे दावे सुद्धा नीट होत नाही हे सांगते मी तुम्हाला आज इथे कीर्तनाचा सोहळा होतोय म्हणजे गेलेल्या व्यक्तीचं पुण्य किती असेल त्याचं चिंतन आपल्याला करायचंय काशी सारख्या प्रभागामध्ये एक छोटंसं गाव होतं काशीच्या पासून 20 किलोमीटर अंतरावर ते काशी नगरी म्हणजे माझ्या भगवान श्री शंकराची नगरी काशी हे मुक्ती देणारं ठिकाण आहे तिथे अहोरात्र भगवान श्री शंकराचं भजन चालतंय आपल्यातले जे भाग्यवान काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाऊन आले असतील ना तर त्यांच्या अगदी डोळ्यासमोर विश्वनाथाचं शिवलिंग उभं राहिलं असेल आणि समाधान मिळालं असेल अखंड चिंतन चालतं तेथे नम शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय हर हर भोले
हर बोले, हर हर बोले, शिवाय भगवान श्री शंकराची काशी नगरी म्हणजे जीवाला मुक्ती देणारे ठिकाण आहे ते। आणि भगवान श्री शंकराची काशी नगरी ही
देवाची राजधानी आहे, तिथे देवाची हमखास भेट होणारच तुम्हाला. इतरत्र कुठं भेटतील ना भेटतील हा भाग वेगळा, पण तिथे जर भेटायचं असेल तर डायरेक्ट तिथे जा, भेटतील तुम्हाला भगवान श्रीशंकर. त्याच काशीनगरीच्या बाजूला 20 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे. मी तुम्हाला सांगत होते की दहावे सुद्धा नीट होत नाहीत, याच्याबद्दल मला तुम्हाला उदाहरण सांगायचं होतं. 20 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे, त्या गावामध्ये एक दाम्पत्यानं छोटंसं त्यांचं मूल आहे, त्या मुलाला लहानाचं मोठं केलं, एकच मुलगा, जीवापाड प्रेम त्याच्यावरती, जीवापाड प्रेम. अगदी लहानाचं मोठं त्याला करतायत, लाडं कोडामध्ये वाढवतायत. पती पत्नी दोघांनी त्याला घडवत असताना त्याला धनाची कुठलीच कमी पडू नये एवढ्याच गोष्टीचा विचार केला. संतान घडवत असताना संपत्ती जेवढी महत्वाची आहे तेवढे संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. पण ते संपत्ती जोडत गेले आणि संस्काराला जोडायचंही त्यांना भानच राहिलं नाही. हाडाचं काडं जीवाचं रान रक्ताचं पाणी केलं, मुलाला लहानाचं मोठं केलं, मोठा बंगला जमीन जुमला गाडी बंगला पैसा अडका सगळं काही धनदौलत जोडून ठेवली, गोळा करून ठेवली मुलासाठी. पण जसं जसं संपत्ती त्याला डोळ्यासमोर दिसू लागली आणि आता आपल्याला कष्ट करण्याची गरज नाही, आपल्या 10 पिढ्या अशाच बसून खातील हे जेव्हा मुलाला कळालं ना, तेव्हा मुलानं त्या मिळालेल्या सहज मिळालेल्या संपत्तीचा दुरुपयोग चालू केला, जुगार खेळायला लागला, व्यसन करू लागला, थोडा मोठ्यांचा अपमान करू लागला, चुकीचं वागतोय तो. आणि त्याच्या चुकीच्या वर्तनाचा त्रास आई वडिलांना होतोय. वडील वारंवार समजावून सांगतात, बाळा चुकीचा नको ना रे वागू, असा असा नको वागू चुकीचा, नको जाऊ जुगार खेळायला, अरे आपला घराणा पहा, आमच्या कष्टाचा विचार कर, अरे या जे पैसे तू दारूमध्ये घालवतो ना, तर त्या पैसे कमवत असताना आमच्या घामाचे कितीतरी थेंब जमिनीमध्ये मुरले रे, अरे विचार कर थोडासा. पण मुलगा काही ऐकायला तयार नव्हता. वडिलाच्या त्या मुलाच्या चिंतेत वडिलाचा अंत झाला. आणि जाताना त्यांनी सांगितलं होतं की किमान आपल्या मुलाला माझी हाडं काशीला नेऊन तरी टाक, एवढं तरी सांग, एवढं तरी त्याच्याकडनं करून घ्या, जाऊ बापानं सांगितलं होतं त्या मुलाच्या आईला. ती वयोवृद्ध म्हातारी आई मुलाला म्हणते, बाळ्या तू मनासारखं वागलास तुझ्या, अरे वाटलंच नव्हतं की तू असा या मार्गाला जाशील म्हणून, पण आमचं चुकलं, आम्ही संपत्तीच कमवली, तुला संस्कार नाही दिले, आम्ही चुकलोय, तुझा दोष नाही. पण एक उपकार कर, तुझ्या बापाची शेवटची इच्छा होती की किमान त्यांची अस्थि गंगेमध्ये विसर्जित व्हावी, काशीपर्यंत जावेत, काशीच्या गंगेत या हाडांना विसर्जित कर. अरे लोक 1000-2000 किलोमीटर वरून येतात काशीमध्ये हाडं विसर्जित करण्यासाठी, आपण 20 किलोमीटर वरती आहोत, जाणा तुझ्या बापाची हाडं तुझ्या बापाची अस्थि त्या गंगेमध्ये विसर्जित कर. वडिलांची शेवटची इच्छा, पोरानाही विचार केला ठीक आहे आपण एवढं काम करू आईचं. अस्थि घेतली वडिलाची, पिशवीमध्ये घातली, मोटरसायकलला किक मारली आणि निघाला. काशी पुढे 10 किलोमीटर राहिली, गावापासून 10 किलोमीटर पुढे आला, आणखी पुढे 10 किलोमीटर जायचंय, एक ओढा समोरून वाहतोय. तेवढ्यात त्याच्या मित्राचा त्याला फोन आला, अरे कुठेच बाळ्या तू, म्हणे वडिलाची अस्थि गंगेला घेऊन चाललोय. आणि म्हणे सगळे मित्र तुझे इथे अड्ड्यावरती जुगार खेळण्यासाठी तुझी वाट पाहत बसले, आणि निघाला मोठा बापाची अस्थि काशीला विसर्जित करायला, ये मागे, तुझ्यामुळे आमचं जे आहे ना काम खेळण्याचं जुगार खेळण्याचं ते बंद पडलेलं आहे पटकन ये. त्यांना प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे होतं, पुढे 10 किलोमीटर जाऊन गंगेमध्ये वडिलांची हाडं विसर्जित करायला पाहिजे होती. पण त्यानं काय केलं, त्याला मित्र महत्वाचे वाटले, कारण आज जर यांच्याबरोबर मी गेलो नाही तर हे पुन्हा यांच्यात मला बसू देणार नाहीत, म्हणून त्यानं ते हाडं घेतली समोरच्या ओढ्यात टाकली. एकाला विचारलं ओढा कुठे जातो, म्हणे हा ओढा वाहत वाहत गंगेतच जाऊन मिळतो. त्यानं ओढ्यातच हाडं टाकली, तिथून वापस गेला आणि तिकडेच घरी आलाच नाही. पण त्या रात्री ज्या गृहस्थाची हाडं गंगेमध्ये त्या ओढ्यात विसर्जित केली, तो गृहस्थ आपल्या पत्नीच्या स्वप्नात गेला, सांगितलं बाई सते काय कुण्या जन्माचं पाप आहे आपलं की आपली हाडं काशीला सुद्धा जाऊ शकली नाही, आपल्या पोटी हे दुष्ट लेकरू जन्माला आलंय, याला घडवताना पण चुकलोय, यानं माझी हाडं काशीच्या गंगेत सोडली नाही, गावच्या ओढ्यात टाकली. त्या बाईच्या डोळ्यातून पाणी आलं, तिनं सकाळीच विचारलं, बाळ्या अरे अस्थि बाबाची तुझी तुझ्या हातात दिली होती गंगेमध्ये सोडण्यासाठी, तू कुठे सोडली, ओढ्यात टाकली का काय? मुलगा म्हटला, आई तुला कसं कळालं की मी अस्थि ओढ्यामध्ये टाकली? म्हणे अरे खूप हमरडा फोडून रडून ती माय म्हणते, मूर्खा 10 किलोमीटर पुढे गेला असता तर काय बिघडलं असतं? अरे बापाची शेवटची इच्छा तू पूर्ण करू शकला नाही, खुशाल ओढ्यामध्ये हाड टाकलीस आणि जुगार खेळायला गेलास. अरे तू आमच्या पोटी जर जन्माला आला नसताना आम्ही असेच राहिलो असतो तर बरं झालं असतं, पण तू पोटी जन्माला येऊन सुद्धा आम्हाला दुःख दिलंस, तू का हाड गंगेमध्ये विसर्जित केली नाही, असं आई वारंवार म्हणते.
तेव्हा मुलाने विचारलं तुला कोणी सांगितलं, तर आईने सांगितलं तुझ्या बापाने मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिलाय की मला ओढ्यातच टाकलं यानं. आता याच्यावर मुलानं बोलायला पाहिजे की आई माझं चुकलंय. तो म्हटलाय आई चुकलं माझं पण मी एक बोलू का. आई म्हणते बोल ना. म्हणे आई खरंच चुकलंय माझं की मी बापाला गंगेत विसर्जित करायला पाहिजे होतं, पण मला एक सांग माझा बाप पण किती शहाणा आहे. 10 किलोमीटर अलीकडे येऊन तुला स्वप्नात सांगतोय मला ओढ्यात टाकलंय, तिकडेच पुढे 10 किलोमीटर पुढे गेला असतं तर गंगेत नसतं का गेलं. बोलणं कळतंय ना माझं तुम्हाला. इकडे येऊन सांगेपर्यंत पुढे जाऊन जर गंगेत विसर्जित झालं असतं, सांगितलं असतं की पोहोचलोय मी ओढ्यातूनच पोहोचलो पण गंगेला जाऊन मिळालो हे सांगितलं असतं तर तुला समाधान मिळालं असतं. अशी दरिद्री संतान जर आपल्या पोटी जन्माला आली दादा, तर अगदी सोन्यासारख्या जीवनाचं माती व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग त्या मुलाचं ते बोलणं ऐकलं आई सुद्धा खचून मरण पावली. एक सांगेन दादा, जोपर्यंत आपली आई आणि आपले वडील जिवंत आहेत ना, तोपर्यंत आपल्याला जगामध्ये असं काही विशेष मिळवण्याची कमवण्याची गरज नाही, कारण त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला सगळं काही मिळत असतं. पण या खऱ्या खुऱ्या दैवताची किंमत समाजातल्या सगळ्याच लोकांना कळते असं नाही. मेल्यानंतर जर आपल्या आईवडिलांचा शेवट असा होत असेल तर याच्यापेक्षा दुःखद गोष्ट कोणती आहे. माणसाला नेमकं खरंच जीवनामध्ये कमवायचं तरी काय, हेच जर आपल्याला कमवता आलं नाही तर बाकीच्या कमवण्याला काही अर्थ नाही. पण जिवंत माय बापाची किंमत बऱ्याच लोकांना कळत नाही, आई वडील गेल्यानंतर त्यांची किंमत कळत असते. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या म्हाताऱ्या बापाची अगदी फडफड असते. आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आईची माया कळत नाही मुलांना, पण ते गेल्यानंतर मग हे रडायला लागतात. मग ते निघून गेल्यानंतर आपल्या रडण्याला काहीच अर्थ नाही आहे, काहीच अर्थ नाही. आईच्या प्रेमाची बरोबरी, वडिलांच्या प्रेमाची बरोबरी त्रैलोक्यात कोणीच करू शकत नाही. कितीतरी गाणी आहेत, कितीतरी अभंग आहेत, कितीतरी भजनं आहेत, किती किती रचना आहेत की ज्याच्यातून आई वडिलांचा महिमा गायलेला आहे. हंबरून वासराले चटती जव्हा गाय तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी मा. आई वडील हे गेल्यानंतर त्यांची आठवण येते, पण सांगू आई आणि वडील हे जगातलं असं एक ठिकाण आहे की आपण किती चुका करू द्या, आपण किती गुन्हे करू द्या, या दोघांच्या जवळ जा, या दोघांच्या छत्रछायेखाली जा, आपण आपले सगळे गुन्हे ते पोटामध्ये घालतात. एक हिंदी पिक्चरचं गाणं आहे का काय मला माहिती नाही, पण मला फार आवडतं. एवढं सुंदर आहे ना त्याच्यामध्ये, त्याच्यातला भाव एवढा गोड आहे, एवढा गोड आहे की ऐकल्यानंतर माणसाला समाधान वाटतंय. सांगेन मी तुम्हाला आईची वडिलांची भूमिका काय असते. काय असते आई, काय असतात वडील. जीना 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 रे उडा गुला माई तेरी चुनरिया लहराई रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का है लाई 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 रंग तेरी रीत का रंग तेरी प्रीत का माई तेरी चुनरिया लहराए जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए. आई वडिलाला मुकलेला मुलगा म्हणतो काय, जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूं मैं एक दिन चमकूंगा लेके तेरा सितारा हूं मैं माई रे तुझ मुझसे रूठी मेरी परछाई जीना जीना रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराई लहराई. आईच प्रेम. आई तुझ्या पदराखाली तू घेत होतीस सगळे माझे गुन्हे माफ करत होती. बाबा तुम्ही सुद्धा तोंडावरून हात फिरवत होतात
पण आज मला कळतंय की तुम्ही नसताल तर या जीवाची अवस्था कशी आहे. जोपर्यंत आई आणि वडील आहेत तोपर्यंत एक वेगळं छत्र, एक वेगळं वैभव, वेगळं तेज आहे आपल्यावरती. ज्या दिवशी आपल्या जीवनातून आई आणि वडील हे दोन पात्र वजा होतील ना, त्या दिवशी कितीही सफरचंद खा, तुमचे गाल, तुमचा चेहरा निस्तेज झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल एकच सांगायचं दादा मला की पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे. मरणोत्तर माणसाची अवस्था काय असते, कुठली गती असते, कसा कसा प्रवास असतो, या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आई वडिलांचं स्थान आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांच्याशिवाय जीवनाला पूर्णत्व नाही, त्यांच्याशिवाय जीवनामध्ये समाधान नाही. असे असणारे आई आणि वडील, त्यांची सेवा करणं, अगदी त्यांचा शेवट गोड कसा करता येईल आपल्याला याच्यासाठी प्रयत्न करणं हे परिवारातल्या सगळ्या लोकांचं कर्तव्य आहे. त्यांना जपणं हे फार गरजेचं आहे. एक वेळेला स्वतःचा विचार न करता त्यांना काय आवडतं याचा विचार ज्या दिवशी आपण करू ना, त्या दिवशी जगाच्या बापाला आपल्या सुद्धा आवडी पूर्ण कराव्या लागतील. पण अगोदर आई वडिलांच्या आवडीला प्राधान्य आपण दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे. माणसाच्या जीवनामध्ये तीन प्रकारचे ऋण आहेत माणसाच्या जीवनामध्ये. एक देवऋण आहे, एक ऋषी ऋण आहे आणि एक पितृऋण आहे. देवपूजा केल्यानंतर देवऋणातून आपण मुक्त होतो. ग्रंथ वाचन केल्यानंतर ऋषी ऋणातून मुक्त होतो. आणि श्राद्धादी कर्मकांड यथाविधी पार पाडल्यानंतर पितृऋणातून आपण मुक्त होत असतो. पितृऋण आपल्यावरती आपला जन्म झाल्याबरोबरच लागत असतं. कारण जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा जन्माला आलेलं बाळ हे रडत असतं. रडतच ना, झोपल्या का काय? बाळ रडतं का हसतं? जन्माला आलेलं रडतं, बाळ रडतं. भगवान सुद्धा रडले होते, म्हणून तर म्हणायचं ना मैया, रडते माझे बाळ ताणे समजावी तारा. रडते माझे बाळ ताणे समजावी ताराही ना. भगवान सुद्धा जेव्हा जन्माला आले ना तेव्हा देव रडले होते. मग आपली लेकरं जन्माला येतात हसत रडत येतात का, म्हणजे हसतात का रडतात? तर ती रडत असतात. जन्माला येणारं बाळ हसत नाही. हसलं तर जन्मदाती आई सुद्धा त्याला टाकून पळून जाईल.
का त्यांना रडलंच पाहिजे, नाही रडलं तर त्याला रडवलं जात. कबीरांचं फार सुंदर दोहा आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. चदरिया हारे चदरिया हो रे चदरिया, जीनी दे जीनी चदरिया, जीनी दे जीनी 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 दे जीनी चदरिया, जीनी दे जीनी चदरिया, जीनी दे जीनी चदरिया, जीनी दे ज्याचा जन्म झाला ते बाळ रडत असतं. का रडतं? तर त्याच्यावर ते पितृऋण लागतं. मग या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी त्याला पितरांच्या संदर्भात जे काही कर्मकांड आहे ते यथाविधी पार पाडावे लागत असतात. मग पितृदोष लागू नये याच्यासाठी सुद्धा हे पुण्यस्मरण आहे, किंवा या पुण्यस्मरणाचा हा सोहळा पिंडदानादी कर्म हा कांडेकर परिवार आपल्या स्वर्गीय सूर्यभान दादांच्या बद्दल त्या ठिकाणी करत आहे. या प्रसंगाबद्दल मी बऱ्यापैकी माहिती किंवा महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता आपण अभंगात तुकोबाराय काय सांगतात त्याचं चिंतन करू. विश्ववंदे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उपदेश करतायत. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे